नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद काटे. मी इथं चोपडा डेअरी फार्मला आलोय. चार दिवस झालं इथं आलोय. इथं राहायची खायची चांगली व्यवस्था त्यांनी केली आणि इथनं मी गाई घेतल्या, इथल्या दोन घेतल्या आणि इथलून नाही घेतल्या त्यांच्या डेअरी फार्म, तर ती स्वतःहून बाहेरनं बघून देते. एका गाईच्या मागं ती कमिशन घेते 10,000 रुपये बाहेरनं बघून द्यायचं. त्यांची गाडी असती, त्यांच्या गाडीनं फिरवते. आणि एक नंबर काय आहे त्या, जर कुणाला घ्यायचं असेल तर तिथं नंबर दिलेला आहे खाली, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. तुम्ही चांगला माणूस आहे आणि व्यवहार तुम्ही म्हणताय व्यवहार. मला लई जणांचे फोन आले मी इथं आल्यावनं, व्यवहार कसा आहे व्यवहार तुम्ही देतो. त्यांच्या अकाउंटला पैसे टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही, तरी होणार. आमच्या माझ्या वडूच्या मित्रांना, एक माझा मित्र आहे, त्यांनी 40 गाई नेले, त्यांच्या रेफरन्सवरच इथं आलो मी. इथं मी 3 दिवस झाले इथं आहे सध्या. पण एक नंबर माणूस आहे, काही विषय नाही माणसाचा. तुम्ही घेऊ शकता, येऊ शकता. त्यांचा नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा. काय प्रॉब्लेम असेल तर ते करून देते, गाडी अरेंज करून देते, ते डॉक्युमेंट सगळे क्लिअर करून देते, तिथनं परमिशन काढून देते. ते 2-3 बॉर्डर क्रॉस करून महाराष्ट्रात जायचं असेल तर आता तुम्ही येऊ शकता. मी 6 गाई घेतल्या इथं. आता उद्या आमची गाडी लोड होणार आहे, त्यामुळे बोट बघा. या बोटात तुम्हाला पसंत नसेल तर ती बाहेरून पण अरेंज करून देते तुम्हाला, म्हणजे बघून शेतकऱ्यांची तिथं जाऊन.